नमस्कार, मी दत्तात्रय धांडोरे, सर्व शेतकरी बांधवांचं कृषीटी कंपनीतर्फे सहर्ष स्वागत करतो। आज आपण कोरेगाव तालुक्यातील बनवडे येथील अमोल काशी सर यांच्या आलेच्या प्लॉटवरती आलेलो आहोत। तर अमोल काशी सर हे अनेक वर्षापासून आपल्या कृषीटीचे उत्पादने वापरत असतात। तर शेतकरी मित्रांनो, आले हे 120 ते 130 दिवसानंतर ज्यावेळेस कंद पोसण्याचा ज्यावेळी कालावधी सुरू होतो त्या कालावधीमध्ये आपल्याला कंदाची साईज, आकार आणि शायनिंग वाढणे हे महत्त्वाचे असते। तर अमोल काशी सर हे साईज आणि शायनिंग आणि आकार वाढण्यासाठी कुठल्या उत्पादनाचा वापर करतात व त्या उत्पादनाचा त्यांना कशा प्रकारे फायदा झाला हे आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊया। नमस्कार सर। नमस्कार। तर आपल्याला ज्यावेळेस आपण कंद पोसायला आपला चालू होतो त्या कालावधीमध्ये आपण कुठल्या उत्पादनाचा वापर करता व त्याचा फायदा आपल्याला काय होतो? एक आले लागल्या लावल्यानंतर महत्वाचा कालावधी आहे तो 4 महिन्यानंतरचा आहे, जवळपास 120-140 दिवसानंतरचा आहे। अपेक्षित उत्पादन आपल्याला मिळावं कमी क्षेत्रामध्ये, यासाठी आपल्याला आलं कशा प्रकारे फुगवता येईल याचा शेतकरी विचार करत असतो। आणि मग मी जे बाजारामध्ये कृषीटेकचं जे उत्पादन आहे सायझर नावाचं, त्यांची बरीच उत्पादनं आहेत, पण त्यापैकी सायझर नावाचं जे उत्पादन आहे, एक प्लांट सप्लिमेंट म्हणलंय, सायझर प्लस आहे, अत्यंत सुंदर असं हे सायझर नावाचं खत आहे किंवा औषध म्हणूया लिक्विड स्वरूपामध्ये आहे, की ते आलं फुगवण्याचं सुंदर काम करते आणि भरघोस तुम्हाला उत्पादन देते। हे कशामुळं? तर या सायझरमध्ये विविध प्रकारचे कंटेंट आहेत आणि हे कंटेंट काय करतायत की आलं फुगवण्याचं काम अत्यंत सुंदर करतायत। एक 5 वर्ष झालं मी या सायझर उत्पादनाचा माझ्या आले पिकासाठी मी वापर करतोय। गेल्या वर्षीसुद्धा याचा वापर केला आणि मला कमी क्षेत्रामध्ये अधिक उत्पादन मिळालं। एक 14 गुंठ्यामध्ये मला जवळपास 13 गाड्या सापडलेल्या आहेत 300 किलोच्या लागणीला, आणि ह्या वर्षी तर मी 2 गाड्यांची लागण केलेली, हमखास मला 50 ते 55 गाड्या सापडतील। तर विविध प्रकारची खतं वापरलेत, पण आलं फुगवण्यासाठी सायझरचं नावाचं जे लिक्विड आहे ते वापरलेलं आहे। 100% मला याचा रिझल्ट मिळणार आहे, रेकमेव हे कृषीटेकच्या सायझरमुळे। बरोबर सर। तर शेतकरी मित्रांनो, सायझर हे अत्यंत चांगल्या प्रकारचं आकारवर्धक म्हणून काम करतं। तर सायझर हे महत्त्वाचं काम काय करतं? पेशीचं विभाजनाचं काम करतं। तर तुमच्या पेशीचं विभाजन झालं तरच तुमच्या कांद्याची साईज, आकार आणि वजन वाढणार आहे। तर शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की तिथून पुढे तुम्ही आपण आल्याला ड्रीपमधून सायझर असेल किंवा सायझर बरोबर तुम्ही जी मार्केटमध्ये जी 0.34 असेल, 13.45 असेल यासारख्या ग्रेडचा आपण वापर करू शकता। तर सर, आपण आमच्या शेतकरी बांधवांना काय सांगाल सायझर उत्पादनाचं? सर्व शेतकरी बांधवांना एक सांगू इच्छितो, जर तुम्हाला उत्पादन जर आल्याचं प्रचंड मिळवायचं असेल तर सायझर या उत्पादनाचा तुम्ही काय करावा, वापर करावा। धन्यवाद सर।